सिटी न्यूज वसा जनसेवेचा। जिल्ह्यात केवळ 12% पेरण्या, बळीराजा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, कृषी अधीक्षकांचे शेतकऱ्यांना आवाहन। दीड महिना उलटून गेलाय, अद्यापपर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस पडला नाही। शेतकरी शेतीची कामे आटपून व बी बियाणे खते घेऊन पाऊस कधी पडतो याच्या प्रतीक्षेत आहे। पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतातूर झालाय। बुलढाणा जिल्ह्यात आजपर्यंत 172 मिमी पाऊस पडायला पाहिजे होता, मात्र आतापर्यंत केवळ 37% रिमझिम पाऊस झालेला आहे। पेरणी योग्य पाऊस नसल्याने यावेळेची पेरणी खूप उशिरा होताना दिसणार आहे। जिल्ह्यातील मुख्यत्वे पिके सोयाबीन, कापूस व तूर असून बियाण्याचा साठा मुबलक असल्याचे कृषी अधीक्षक यांनी सांगितले। तसेच खताचा साठा सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी एकाच खताची मागणी करू नये, संयुक्त खते वापरण्याचे आवाहन सुद्धा केले आहे। तब्बल 1.5 महिना उलटून शेत गेल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। जोपर्यंत दमदार पाऊस पडणार नाही तोपर्यंत पेरणी केल्या जाणार नाही। 75 ते 100 मिमी पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करूही नये। जमिनीतील ओल खोलपर्यंत असणे आवश्यक आहे, तेव्हाच पेरणी करावी। जिल्ह्यातील काही भागात थोडाफार पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। आपल्या जिल्ह्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरीपाखालचं क्षेत्र जे आहे ते 7,35,000 हेक्टर इतकं आहे। आज रोजीपर्यंत 88,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, की जी सरासरीच्या 12% आहे। पावसाच्या पर्जन्यमानाच्या बाबतीत सांगितलं तर पर्जन्यमान आपल्याकडे जे आहे ते आजपर्यंत सरासरी त्याची 170 मिलीमीटर इतकी आहे, त्याच्या अगेन्स्ट फक्त 57 मिलीमीटर पाऊस इतका सरासरी झालेला आहे, म्हणजे तो 33% इतकाच आहे। अजूनही शेतकरी बांधवांना आपलं आव्हान असं राहील की 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। हवामान खात्याची नुकतीच जी ॲडवायझरी आलेली आहे त्याच्यानुसार जिल्ह्यामध्ये पुढील 4 दिवस हलका ते काही मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना पेरणीच्या बाबतीत ज्याच्याकडे संरक्षित पाण्याची सुविधा असेल अशाच शेतकऱ्यांनी पेरणीबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा पेरणीची घाई करू नये, असं आव्हान जे आहे ते शेती खात्यामार्फत करण्यात येत आहे। बियाण्यांच्या आणि खतांच्या बाबतीत जे आहेत त्याच्यामध्ये आपण जिल्हास्तरीय समितीच्या 2 वेळा याच्या सभा झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये बियाणे कंपन्या, खत कंपन्या, त्याच्यानंतर दुकानदार आहेत, या सर्वांच्या सभा होऊन त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाणं आणि खतं जितकं खरीपासाठीच आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा साठा जो आहे तो आपल्याकडे आज जिल्ह्यामध्ये आहे। बियाणं आणि खताची कुठल्याही ठिकाणी कमतरता जिल्ह्यामध्ये नाही। किती गरज आहे जिल्ह्याची बियाण्याची? बियाण्याची गरज आपल्याकडे मुख्य पिकं जी आहेत ती सोयाबीन, कापूस आणि तूर ही आहेत। सोयाबीनच्या बाबतीत आपल्याला 3 लाख क्विंटल इतकं बियाणं 4 लाख हेक्टरसाठी पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट आपल्याकडे 5 लाख क्विंटल बियाणं इतकं सोयाबीनचं उपलब्ध आहेत। आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ती शेतकरी बांधवांची आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये घरचंच बियाणं जे आहे सोयाबीनमध्ये ते घरचं बियाणं राखून ठेवलेलं आहे। कापसाच्या बाबतीत आपल्याकडे 9,35,000 इतकी पॅकेट्स आपल्याला आवश्यक असताना आपल्याकडे 12 लाख जी कापसाचे पॅकेट्स आहेत ते अवेलेबल आहेत। आणि तुरीच्या बाबतीतही आपल्याकडे जे बियाण्याची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्तच बियाणं आपल्याकडे तुरीचं सुद्धा अवेलेबल आहे। खताच्या बाबतीत आपल्याकडे जून एंडपर्यंत आणि जुलै एंडपर्यंत जेवढं आपल्याला ॲलोकेशन आहे त्याच्यापेक्षा जास्तीचा खत साठा जो आहे तो आपल्याकडे आहे। शेतकरी बांधवांना ह्याच्यातून एकच आव्हान राहील की एखाद्या विशिष्ट खताचीच मागणी शेतकऱ्यांनी करू नये, जास्तीत जास्त जे संयुक्त खतं आहेत आणि पिकाला आवश्यक असणारी संतुलित खतं जी आहेत त्या संतुलित खतांच्या बाबतीत शेतकरी बांधवांनी आग्रही राहून ते पिकाला देण्यासाठी प्रयत्न करावेत।
आपल्या बुलढाणा शहरातील पालकांसाठी व विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी. वर्ग 5 ते 12 पर्यंतचे संपूर्ण CBSE व स्टेट बोर्ड कोचिंग तसेच नीट JEE CET परिपूर्ण शिक्षण आता एकाच छताखाली. तोमर सरांचे शौर्य सायन्स क्लासेस बुलढाणा. आपल्या क्लासेसची वैशिष्ट्ये अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वृंद. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष. दर रविवारी सराव परीक्षा. सुलभ सोपी शिक्षण पद्धती. डिजिटल क्लासरूम्स. वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल प्रोग्राम्स. बायोमेट्रिक हजेरी. SMS पद्धतीने गुणांचे वितरण. मुबलक शैक्षणिक साहित्य. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV सर्व्हेलन्स आणि 100% निकालाची परंपरा. तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पता: नगरपालिका नाट्यगृहासमोर, एकता नगर, बुलढाणा. 8766858934 किंवा 7020220798.